नमस्कार। तर आज परत खूप दिवसांनंतर तुमच्यासाठी एक एकदम मस्त व्हिडिओ घेऊन येणार आहे। तर आजचा व्हिडिओ असा असणार आहे की आज आपण शेतीचा ब्लॉग करणार आहे। म्हणजे ॲक्च्युली आम्ही तर फिरण्याचा ब्लॉग बनवणार होतो आधी, पण विषय असा आहे की पाऊस जर जास्त पडला तर थोडीफार शेतीची कामं ही कमी होतात, आणि जर थोडा थोडा पडला तर शेतीची कामं वाढतात। ती कशी ते तुम्हाला सांगतो। थोडा थोडा पाऊस पडला ना तर हे बघा, असं शेतामध्ये ना हे असं गवत होऊन जातं। मग ते गवत आता काढण्याचं काम चालू आहे। इकडं ह्या शेतामध्ये संपूर्ण बाया आहेत, आणि तिकडं आपली जी केळी आहे तिथे तणनाशकाचा वापर करणार आहे, म्हणजे पावडर मारतात पंपने। तर अशा दोन गोष्टी आहेत आणि शेतीची कामं आहेत, ती तुम्हाला आज ह्या ब्लॉगमधनं दाखवणार आहे। आवाज भी असका मग आवाज असणार आहे ना, बोला बरं। बर आहे का? बर आहे। ओ बापू काय भ हाती लाग वर थे दादा बापू काय करू काय होया असं टाका जरा। काय शेतकरी ना पाहिजे, काय पाणी नाही शे काय शेणी खर असं वाटत ना। पाणी काढी काढीच पावडर मारणार पडत नाही आज। उभारला पाणी ना तपास नाही झाला, तनन तन वाढ ना म्हणजे वाढ ना झाला। तुम्ही लॉकडाऊन झाला माझा। चांगला शेतकरी ना पाहिजे बाळा, खाली रोज पण ना अन्न आला या लॉकडाऊन ना फायदे बन गुरमीट भेटणार नाही लांबल्या जर गेले जबाबदार कोण कोण आम्ही जाऊतो जाऊत लंबा ते दाखला पैसे तरी शिक्षण मग आला ते त्यांनी तरी नंबर नाही करा ते कशाच नव्हे आज मग कुरपद आणजे शाळा चालू करा। दादा पोरे एक दिन दहा दुसरा दिन दहा तिसरा दिन दहा काम ना सारखं पावडर मारा लावा नाही त्यातले बी। पंप सोडा रे, काही नाही काय टांगली नाही सोडली। चला कथा मारांचे राम राम येतच म्हणजे अरे येतच आधी थंडावली राय ना ते बटी सर जाऊ द्या सोड द्या रे भुकी राय ना ते गई रे सामना रे जाते पहिली रे देख काय पहिली राय ना देख देख देख। ही जी केळीची घाण दिसते ना तुम्हाला, ही साफ करण्यासाठी आज आपण बाया लावलेल्या आहेत। कारण ह्या ज्या शेतामध्ये आधी केळी लावलेली होती, मग ते शेत तयार न करतात खत तयार होण्याकरता आम्ही हे डायरेक्ट असंच ठेवलेलं होतं, आणि आता याच्यामध्ये लावली आहे कापूस म्हणजे कपाशी लावलेली आहे। तर मग ते आता नडतं ना गवत वगैरे झालं आहे, त्यामुळे ते एका बाजूला असं दोन तीन फट्टे एकत्र करून अशी घाण एका फट्ट्यामध्ये सोडायची आहे। त्यामुळे आज बाया लावलेल्या होत्या आपण, त्यांचं काम चालू आहे। आता तुम्हाला परत
पावडरवाल्यांकडे घेऊन जातो, त्यांचं काम कसं असतं ते तुम्हाला दाखवतो. कितला वरीच जाय काम करणार तुम्ही आई? मी हा आता तुम्हाला बचपना चाल ना मांडवी खेत खेत डोरे सर उमे असं आहे का? हा पंप कितला दिन जायला येले डायरेक्ट पाटले? आता पाटले पंप लावायला मला जवळ दया करशील का? असं आहे का? आणि तुम्ही हा रामा मामा आपलं बी तावडा दिलं भाऊ दहा एक वर्ष होई जायला ते काय ना मी असं आहे का? दुसरं काम नाहीये असं ठिबक नवे करतस ना? सर्व कामे करतस आम्ही असं पावडर हो पावडर वाखवू ना पावडर ठिबक नवू ना ठिबक कोणी मटेरियल देऊ पुरावा चालाव बैसले मटेरियल पुरावाले असं आहे का? काय पोट भुकेशी त्याला विलाज का? जमीन वगैरे नाही का जास्त जास्त नाही होणार माझ्या ऊन पडस ना कर मग काय होई? हा ते बी असाल आणि भ्रष्टाचार शे काय खरंशे जेले वाढणार त्याला वाढत नाही तर बिनकाम नसले वाढते जेसले गरज नाही त्यासल्या जेसले भूक लागेल तसले वाढायला पाहिजे हो ते नाही खरं जब बंद पडणार ते लवकर माणूस एवढा रे पी एस आय दिगज म्हणतो डायरेक्ट एवढा दांडगा माणूस मी आहे ना पी एस आय नोकरी लात मारीस आणि वावरे करायला गुंतू पण मला काय माहिती वावरेच माझी कागुडी कांडरा आपला पाणी शे दोन अडीच तीन सांगे किडा येईल वांग सर्व कामे करत वांग लाही द्या का भेंडी लाही सगळं वटाणा येत नाही आपला एरिया वटाणा सुद्धा लाही द्या का? हा पण को काय सांगा म्हणजे आधुनिक शेती सुद्धा घरी ते केले तुम्ही सर्व खरं नाही खरं रोज काम काही भागात नाही ते भागात शेती असं अहो असं ही जास्त खूप मग काही नाही शिटी महिने यायचे त्याने कला दाखवा ना तो दोन टाक्या बाराने एक पाईपले दोन टाक्या एक पाईपले दोन टाक्या साधा हुशार माणूस आहे का दिमाग वापरून त्या माणसाला जावान जुगाड जुगाड बघ रामा बंद चंद्रामाई करतो शक्ती नाही म्हणजे एकदम दिनभर काम शक्ती भेटत म्हणजे अनवर कंपनी म्हणजे आमने आली इमल जुबान केशरी काही बी डोकं लाही राहणार मामा डायरेक्ट राहणार मामा जास्त पोट टाकशात अजू तू गारावर राहते तर का झाली एमसील लावतो तिले जास्त बघा आता मजार महिन लाईल राहणार ल्या मदर मी राहिली गारावर सक्सेस आहे जास्त पोट टाकी दे काही भाग नाही ते उभी साधा जुगाड आहेत का आपला बा एक तून एक अस दोन केळीचे झाड दिसत असतील यांच्यामध्ये जे फट्टय याला म्हणता फट्टय या फट्ट्यामध्ये खूप गवत झालेलं होतं मग ते गवत जे आपलं तणनाशक आहे तुम्हाला दाखवेल मी कशी पावडर मारतात ते तर ती पावडर याच्यावरती मारल्यानंतर हे पूर्णपणे सुकून जातं हे जास्त गवत पण केळीला चांगलं नसतं त्यामुळे आपल्याला पावडर मारून हे पूर्ण झोपवून द्यायचं आहे म्हणजे हे पूर्ण सुकून जाणार आहे ते कसं मारतात ते तुम्हाला दाखवतो एवढले गवत होऊन गेले जंगल आहे म्हणत डायरेक्ट मन तोंड वर नका मारायच्या बर तिकडं आता त्यांचं काम करतायत माणसं पावडर वगैरे मारतायत आणि आता सध्या मी बाहेर जायचे कमी व्हिडिओ बनवत जाईल कारण हीच अशी माझी जशी शेतीची कामं चालू आहेत तशी गावातल्या सगळ्या मित्रांकडे पण शेती वगैरे आहे ना त्यांची पण कामं चालू आहेत तर मग थोडे दिवस जसे जसे शेतीची कामं चालतील तसे शेतीचे पण ब्लॉग तुमच्यासाठी देत जाईल आय थिंक तुम्हाला आवडतात
कारण आपले 2000 सब्सक्राइबर झालेले आहेत. धन्यवाद ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, आणि जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि असेच चांगले चांगले कॉन्टेंट तुमच्यासाठी घेऊन येतो, व्हिडिओ घेऊन येतो. याच्यानंतर हे थोडंसं एकदाचा पाऊस पडला ना चांगला तर एकदम मोकळा असतो सगळे, मग फिरायला वगैरे जाणार, धबधबे, मंदिरं, इकडचे खानदेशातले जितकं पण बघण्यासारखं आहे तितकं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. आणि त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करून ठेवा, आणि हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. हॅलो विठो, आहे ना इथे एवढं गवत होतं. हां, आम्ही निंदाला बाहेर टाकल्या तर एक एक हात लागत होती. हां, ते बाहेर बंद केल्या आणि दुसरी रस्ते पावडर आणली आणि व्यवस्थित मारली, हे असं एवढं गवत बसून गेले सर्व. पा हे बघा, हे सुकून गेलेलं आहे सगळं गेलं. ती मजूर लागली असती. हां, बाळांची एकच हात लागत होती इथे. मारल्यानंतर एवढा फरक पडला गवत, आता सगळं सुकून गेलेलं आहे. सुकून गेलंय हे असं, आपल्या इथं पण पावडर मारलेले त्यामुळे सुकून जाणार आहे. पावडरचा उपयोग होतो. हो, पावडर मारल्यानंतर पाहिजे सर्व गवत. मजूर वाटते 80 रुपया रोज, 350 रुपया रोज बाहेर घेता हे. हो ना, आणि एक हात लागते. हो, लहानीला मारायची आहे तर एवढं मारून परत करून पाहिलं आम्ही, एवढं सुकलेलं आहे. आता दुसरा पाहिला त्याला मारून द्यायचं. हो बरं, एवढंच घेणं मारून पाहिलं आम्ही. हो, त्याच्यावर काय अटक होतो काय नाही, पण ते मरून गेलं, ते बाजूचं हिरो राहून गेलंय. आता त्याच्यावरही मारायचंय उद्या. म्हणजे ते पण सुकून जाईल. सरळ सुकून जाणार. निंदायचं काम नाही तुम्हाला, काम मजूर लावायचीच निंदाला. बरोबर आहे, खरंय. कारण मजुरी इतकी लागते तर तुम्हाला सांगतो, एक हात लागते पाणी पिता दुपारी बसता, त्याच्यापेक्षा हे 2 माणसाला आणायचे आणि सर योशीर पावडर मारून घ्यायची, त्यांना योशीर पावडर पुरवायची. आपण खरंय ना, 300 रुपये रोज दुरून असं काम होत नाही ना, असं गवत संपूर्ण बसून गेलंय. बरोबर आहे का? बरोबर आहे, बरोबर. हो, आता जवळ या, जवळ या. काय बोलले, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो, आजचा हा आपला ब्लॉग थोडासा खानदेशी आणि मराठी असा मिक्स ब्लॉग होता. आणि जर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. तुमचं नाव सांग द्या. तुम्ही आज गायरा फॉर्म करेल ब्लॉग मग. बापू पाटील. बापू पाटील नाव यांचं. रामा पाटील. रामा पाटील. दादाभाई कुंभार. दादाभाई कुंभार. नाना पाटील. नाना पाटील. 3 पाटील आहेत. 3 पाटील आहेत. हे सगळे आपले एकदम खास होते म्हणून यांच्यासोबत हा व्हिडिओ बनला आपला एकदम मस्त. आणि असाच भारी व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. ओके, बाय. राम राम. राम राम. राम राम. राम राम.